करीता खूप सुंदर खेळ आकारला गेला आणि आज पहिल्याच सामन्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम केले आणि मान तो मागचा होता. बघायला जाऊया थेट समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद आदेश पाटील. सध्या मॅच मध्ये दोन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आलेत. योगेश पाटील आणि त्याच्या साथीनं किरण गोवारी हे दोन खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. ज्या दोघांकडनं खूप साऱ्या अपेक्षा आहेत. सध्या मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं पहिलं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. पहिला बॉल इथे मग अप्रतिम त्यांना गॅप मध्ये खेळलाय. बॉल वेगानं चाललाय, जाईल सीमारेषा पार. योगेश पाटीलच्या बॅट मधनं पहिल्या बॉलवर अगदी तंत्र शुद्धतेनं प्ले केलेला एक अप्रतिम चौकार. चार सुजित पाटील सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. सुजित पाटीलच्या विपक्षामध्ये जर आपण पाहिलं तर उजव्या अष्टीच्या बाहेरचा बॉल अगदी योग्य तेनं तिथे प्रॉपर गॅपमध्ये बॉल खेळला आणि त्यामध्ये चौकार अर्जित केला. सुजित आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना पुन्हा एकदा सज्ज होतोय. चांगला बॉल पिच जनरेट केला, पुढे खेळवलं. यावेळेस अगेन त्याच क्षेत्रातनं फटका प्ले करण्याचा प्रयत्न होता. थोडासा बॅकफुटला जरूर गेला होता, मात्र जे शॉर्ट सिलेक्शन तिथे झालं त्यामध्ये जर आपण पाहिली तर थोडीशी गफलत, बॅट अँड बॉलमध्ये संपर्क नाही आहे. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गॅदर झालाय निर्धावच्या स्वरूपानं. दुपारचं 17 आहे, डे 4 आपण पाहताय. ए गटातनं 3 टीम क्वालिफाय झाल्या. बी गटाचा खेळ आजपासून सुरू झालाय. चांगला बॉल, पुण्याच्या एकदा व्हेरिएशन होतं. बॉलमध्ये थोडासा कट होता, टर्न केलं, फिंगर रोल केलं त्या बॉलवर, कट करण्याचा प्रयत्न केला आणि यश मिळालं त्यामध्ये. बॉलला बाहेरच्या बाजूने काढत असताना विकेट किपरच्या हातापर्यंत घेऊन गेला आणि निर्धावच्या स्वरूपाने हा चेंडू इथे अधोरेखित करत असताना खूप चांगली गोलंदाजी सध्या सुजित पाटील. जो काही अनुभव त्याच्याकडे आहे तो आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून शेअर करत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल इथे पायातील बॉल उडवला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक तिथे फक्त पाहत राहील कारण पहिल्या टप्प्यानंतर बॉल निघून जाईल सरळ स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मध्यावरनं. सी मारेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. रन्स मिळतील चार. यावेळेस यष्टी उद्ध्वस्त, क्लीन बोल्ड. सुरुवातीच्या चार बॉलमध्ये 8 धावा जरी दिले असल्या तरी पाचवा बॉल तो माझा आहे हेच सांगत असताना गोलंदाज सुजित पाटील क्लीन बोल्डच्या माध्यमातून इथे माघारी परत होते. फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परत. इथे माघारी परतवले गेले बॅटरला. 5 चेंडूचा खेळ, त्यानंतर 8 धावा. योगेश पाटील महत्वपूर्ण इनिंग या आधीच्या मॅचमध्ये त्यांना साकारली होती, त्याला इथे माघारी परतवलं गेलंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता येत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय फलंदाज रोहिदास किणी. या आधीच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला होता. गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये आपलं प्रावीण्य या खेळाडूनं जरूर दाखवलं होतं. तो ऑलराऊंडर खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता येत असताना फिल्डिंगमध्ये सातत्यानं थोडासा बदल तो आपल्याला पाहायला मिळतो. योगेश पाटीलची जी स्ट्रेंथ होती त्या अनुषंगाने फिल्डिंग सेटअप केली होती. यावेळी त्या फिल्डिंगमध्ये थोडासा बदल आपल्याला पाहायला मिळतोय सुजित पाटीलकडनं. अप्रतिम फटका, इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न. विचार चांगला होता, फटका चांगला होता, मात्र हाईट ती तेवढीशी प्रदान त्या फटक्याला करून देता आली नाही. प्रयत्न चांगले होते क्षेत्ररक्षकाचेही, तिथे बॉलला स्टॉप केलं, 3 रन आपल्या टीमकरता सेव्ह केल्या. एकच्या मदतीनं धावसंख्या 9 या आकड्यावर. षटक क्रमांक 1 खेळ, त्याची उद्घोषणा झाली आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती, एकेरीस 1 विकेटच्या पतनानंतर 9 धावा. सुरुवात जर आपण पाहिली तर दोन्ही टीमच्या दिशेनं 50-50 बॅलन्स स्थितीमध्ये झालेली आहे.
कारण 9 धावा दाफल कवर लावताना 1 विकेट्स मिळवल्यात. ये 1 विकेट मिळवल्याचं समाधान इथे फिल्डिंग करणारी टीम अर्थात जय हनुमान भिनार संघ थोडासा सुखी असेल, सुखावला असेल, कारण 1 महत्त्वपूर्ण विकेट योगेश पाटील सारखा महत्त्वपूर्ण बॅटर ज्याला त्यांनी माघारी परतवलंय मैदानाच्या आतमध्ये. जर आपण पाहिलं तर भिनार टीमच्याच विपक्षामध्ये मैदानामध्ये भिनारचा खेळाडू खेळत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय किरण गोवारी. तो नॉन स्ट्राईक इनकडे आहे, स्ट्रायकर इनकडे आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना फलंदाज रोहिदास 1 रननं त्यानं आपलं वैयक्तिक खातं उघडलंय. नवीन गोलंदाज येतोय गोलंदाजी करण्याकरता षटक क्रमांक 2 करता गोलंदाज नितीन बरफ. नितीन बरफ येतोय जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे, अटणे गावाला बिलॉंग करतो हा एक खेळाडू जो सध्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. रोहिदास एक एक्सपिरियन्स खेळाडू आहे, स्ट्रायकर एनकडे बॅटिंग करत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. बघूया कशा पद्धतीने खेळ त्याच्या वतीने मैदानाच्या आतमध्ये अद्ययावत केला जाईल. इथे मात्र अप्रतिम सुपर स्ट्रोक इनफील्डच्या वरनं खेळलाय, थांबवणं थोडस कठीण आहे कारण प्रचंड वेग प्रदान केला तिथे बॉलनं, आउटफील्ड फास्ट आहे आणि त्याचाच फायदा, बॉल निघून गेला सीमारेषा पार चौकार. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या धावफलकावर आहे 13 धावा. चांगली सुरुवात याही षटकाची आपल्याला इथे पाहायला मिळते. जशा पद्धतीची सुरुवात अपेक्षित आहे ती सुरुवात इथे करून दिली जाते. सफल झाला, जागा बनवली, वा काय फटका खेळलाय, इम्प्रोवाइजिंग स्ट्रोक, बॉलला वन बाउन्स, ओव्हर द रोप, सीमारेषेच्या पार नेलाय, चौकार 4. अगदी चांगला फटका यावेळेस पाहिला मियाला, इम्प्रोवाइजिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. अत्याधुनिक क्रिकेट आहे, अपडेटचा जमाना आहे, तुम्हालाही स्वतःला अपडेट करणं गरजेचं असतं आणि इथे जर आपण पाहिलं तर अगदी स्वतःला अपडेट व्हर्जनमध्ये घेऊन आलाय फलंदाज रोहिदास. खूप चांगली बॅटिंग करतोय, प्रत्येक बॉलवर काहीतरी वेगळं इथे दाखवण्याचा प्रयत्न आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून तो करत असताना इथे व्हीट विकेट आहे, हिट विकेट आहे. स्ट्रोक प्ले करताना आधी बॅट स्टंपला लागली, बॅकफुटला जात असताना खेळण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये माघारी परतावं लागतंय फलंदाज रोहिदास जो खूप चांगली बॅटिंग करत होता आणि तो चांगली बॅटिंग करत असताना तिथे कव्हर्सच्या वरनं खेळण्याच्या प्रयत्नात बॅट त्याची स्टंपला लागली आणि त्यामध्ये त्याला माघारी परतावं लागतंय. विकेटचं पतन खेळाडू बाद. न्यू मॅन इन योगेश बनसोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता येत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. अपेक्षा आहेत त्या खेळाडूकडनं, त्या अपेक्षांची पूर्तता करावी लागेल. रन्स बनल्यात मात्र विकेट आल्यात तेही महत्त्वाचं आहे कारण विकेट जर सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये मिळाल्या तर मग शेवटच्या ओव्हरमध्ये जिथे आपण स्लॉग ओव्हर असं म्हणतो, हाणामारीचं षटक असं म्हणतो, तिथे मग रन रोखण्यामध्ये तुम्हाला मदत होते आणि इथे सुरुवातीच्या काळामध्ये जरी रन्स चांगले आले असले तरी 2 विकेट्स, 2 महत्त्वपूर्ण विकेट्स मी म्हणतो कारण योगेश पाटील त्याबरोबर रोहिदास हे 2 महत्त्वाचे खेळाडू माघारी परतले. आतापर्यंत एकही चेंडू खेळण्याची संधी मिळालेली नाही आहे. किरण गोवारीला ओपन करण्याकरता मैदानामध्ये आलाय, साथीने योगेश बनसोडे नव्याने जॉईन झालाय, एक लेफ्ट हँडर बॅटर आहे. अगदी हवेचा वेग त्या क्षेत्रामधनं वाहतो, डावखुरी हाताच्या फलंदाजाला त्या हवेचा फायदा घेता येईल त्यामुळे त्याला मैदानामध्ये प्रमोट केलंय. इथे चुकी करतोय, अगदी बॉल जरी मिस झाला असला तरी व्हाईटचा इशारा आलाय आणि व्हाईट प्लस 4 टोटल 5.
वाईट करता रिव्ह्यू घेतलाय आमचे तिसरे पंच जर ते लंच ब्रेक वर असतील तर मग ऑनफील्ड अंपायर आपल्याला यावं लागेल या कलेक्शन मध्ये चुकी झाली म्हणजे बॉल सोडलाय म्हणून रोहित किनी करता 100 रुपये येत आहेत प्रदीप धोदडे यांच्या माध्यमातून पारितोषिक काहीतरी वेगळीच आमच्यापर्यंत पोहोचत आहेत तिसरे पंच तिथे पाहत असताना इथे काय वाईड होता की फिअर बॉल होता हे चेक केलं जात आहे इट्स अ फेअर बॉल हा चांगला बॉल आहे चौकार जरी आला असला तरी हा बॉल चांगला आहे बाईचा इशारा आलाय तिथे आणि बाईच्या माध्यमातून चौकार आलाय तिथे बाईच्या स्वरूपाने हा चौकार मिळतो या चौकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होती या धावसंख्या जर आपण पाहिली तर 21 धावा दाफल कव्हर आहेत या षटकातील आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झाला एक चांगली सुरुवात बॅटिंगच्या माध्यमातून तुम्हाला जरूर पाहायला मिळते गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना नितीन आपल्या षटकातील पुढचा बॉल समोर स्ट्रायकर इन करणं योगेश बनसोडे ऑन साइडला फटका चांगला क्षेत्र रक्षक तिथे प्रेक्षक बनेल बॉल देईल त्याच्या मस्तकावर दस्तक निघून जाईल एका पॅरल स्ट्रोक मध्ये सीमा रेषा पार षटकार 6 षटकार आला या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 27 27 धावा आहेत गतीमध्ये परिवर्तन चांगला बॉल यावेळेस डिलिव्हर्ड केला बॉलला विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने घेऊन गेला ओव्हर समाप्त झाली नंबर 2 ची 2 ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस प्रति ओव्हर 13.50 ही सरासरी अधोरेखित आहे आणि 13.50 सरासरीनं 27 धावा दाफलकावर आहेत येणारे इथनं 4 षटकं ज्या 4 षटकांमध्ये बघूया मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने खेळ तो मैदानाच्या आतमध्ये केला जाईल रोक लावणं या मॅचची गरज आहे कारण अगदी चांगल्या बहरामध्ये बॅटिंग आहे योगेश बनसोडे करता प्राइज आहे सलग 3 चेंडू 3 षटकार जर योगेश बनसोडेने ठोकले तर निखिल तलवार यांच्या माध्यमातून त्यांच्याकरता 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे गोलंदाजीच्या ट्रॅकवर पुन्हा एकदा सुजित पाटील त्याला प्रचारण केलं गेलं या टीममधला एक प्रमुख गोलंदाज म्हणून तो पुढे येत असताना अडणे गावाला बिलॉंग करतो अडणे गावातनं हा खेळाडू येतो आणि चांगला खेळ दाखवण्याकरता जरूर त्याला ओळखलं जातं इथे तो चांगला खेळ त्याला मैदानाच्या आतमध्ये दाखवावं लागेल अडणे गावातील जे खेळाडू आहेत त्यांनी जरूर प्रभावित केलं या स्पर्धेच्या माध्यमातून याआधी आपण सतीश पाटीलला पाहिलं सतीश जाधव माफ करा सतीश जाधवला पाहिलं ज्यानं खूप अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक केलं अचूक टप्पा आणि अचूक लाईन लिंगच्या तहत त्यानं गोलंदाजी केली मिडम प्लस 5 विकेट्स कुठल्याही खेळाडूच्या गोलंदाजीच्या आयुष्यातला तो सर्वात महत्त्वाचा क्षण असतो आणि तो त्याला अनुभवण्याची संधी जरूर मिळाली इथे मात्र ऑन साईडला खूप चांगला फटका बॉल चाललाय जमिनीशी खेळत जोपर्यंत इथे फील्ड केला एक सिंगलमध्ये कन्वर्ट झाला एक वर समाधान मानावं लागेल सुजित पाटील गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि चांगली गोलंदाजी इथे त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळते पहिल्या ओव्हरमध्ये एक विकेट त्याला मिळाली होती इथेही अगदी त्याच उद्देशानं त्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर कंटिन्यू केलं गेलं कारण सुरुवातीच्या काळात जर झटके दिले सुरुवातीच्या काळात जर तुम्ही विकेट्स मिळवल्या तर मग विपक्ष टीम ज्या शेवटच्या ओव्हर्समध्ये अंडर प्रेशर येऊ शकते आणि तोच निर्णय इथेही आपल्याला पाहायला मिळतोय सुजित पुढचा बॉल योगेश बनसोडे समोरच्या बाजूने डाऊन द ग्राउंड क्षेत्रात उडवण्याचा प्रयत्न बॉल हवेत चेंडूच्या खाली क्षेत्र रक्षक अमितनं टिपला एक चांगला कॅच विकेट मिळतीय माघारी परतावं लागेल बॅटरला खेळाडू योगेश बनसोडे पाकृत रगआउट कोल्यांची
हाँ बाद असेल टेनिस बॉल क्रिकेट चा हाच नियम आहे बॉल जे दोन तुकड़े होईपर्यंत त्याला डेट घोषित केलं जात नाही षटकार गेला तर षटकार दिला जातो विकेट गेली तर विकेट दिली जाते चौकार गेला तर चौकार मिळेल जेवढे रन्स येतील तेवढे रन्स दिले जातील हाच नियम आहे टेनिस बॉल क्रिकेट मध्ये कारण याच फॉर्मॅट मध्ये बॉल फुटणं हे सत्र आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं आणि सातत्याने हे सांगावं लागतं खेळाडूंना कारण या सर्व गोष्टी ज्या टेनिस बॉल क्रिकेट मध्ये खूप महत्त्वाच्या आहेत ही स्पर्धा जरी आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमानुसार खेळवत असलो तरी टेनिस बॉल क्रिकेट एक वेगळ्या बॉलने खेळवलं जातं आणि तिथे त्या आपल्या खेळाचे काही नियम आहेत आणि तेही प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे इथे विकेट आली आहे माघारी परतावं लागेल बॅटरला विकेटचं बदन खेळाडू बाद नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँडर बॅटर कृपेश आलाय कृपेश पाटील सध्या बॅटिंग करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये चांगला बॉल त्याच्या विपक्षामध्ये थोडासा अँगल क्रिएट करत असताना बाहेरच्या बाजूने काढण्याचा प्रयत्न केला विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने या चेंडूला घेऊन गेला या ओव्हरमधले जर आपण पाहिले तर आत्तापर्यंत तीन चेंडूचा खेळ संपला या तीन चेंडूनंतर धाव फलकावर 28 रन्स आहेत विकेट करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणलं होतं आणि ती महत्त्वपूर्ण विकेट जरी काही त्रुटी असतील तरी विकेट विकेट आहे ती खूप महत्त्वाची सुद्धा होती योगेश बनसोडे त्यामध्ये बाद झाला व्हेरिएशन गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न उजवाष्टीच्या अतिरिक्त बाहेरची पिचिंग आहे पंचर तिथे अजित म्हात्रे आमच्याशी जोडले जातात इशारा आलाय त्यांच्या माध्यमातून व्हाईटचा अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर धावसंख्या एक या आकड्यानं पुढे सरकत असताना जाऊन पोचती येते 29 या आकड्यावर षटक जर आपण पाहिलं तर क्रमांक 3 षटक प्रगती पथावर आहे पुढचा बॉल यावेळेस मात्र अप्पर कट करण्याचा प्रयत्न बॅटन बॉल मध्ये संपर्क नाही या बॉल विकेट कीपरचा वेध घेतोय त्याच्या हातामध्ये जाऊन विसावतोय आणि इथे जर आपण पाहिलं तर एक निर्धाव चेंडू आपल्याला जरूर पाहायला मिळतोय डॉट बॉलच्या स्वरूपाने हा चेंडू तिथे विकेटच्या मागे कॅरी केला जाईल चार चेंडूचा खेळ या ओव्हर मधला आतापर्यंत समाप्ती अखेरीस धावफलकावर जर नजर टाकली तर धावफलक जाऊन पोहोचलंय ते 29 वर पाच चेंडूचा खेळ इथे आपल्याला पाहायला मिळतोय निर्धाव चेंडू विकेट हेच या षटकाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळालंय स्ट्रगल मध्ये बॅटिंग सध्या सुरू आहे लेफ्ट हँडर बॅटर जो स्ट्रायकर एनकडे बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय कृपेश चांगला बॉल अगेन त्याच्या विपक्षामध्ये फुलर लेंथ इज अ बेस्ट वेपन आणि त्या सर्वोत्तम अस्त्राचा वापर केला बॉलला उजव्याष्टीच्या बाहेर फुलर लेंथवर पिच केलं आणि तिथे फलंदाजाला बंदिस्त करत असताना बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये घेऊन गेला निर्धावच्या स्वरूपानं षटकाची उद्घोषणा 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांचा खेळ समाप्ती अखेरीस दहा फलकावर 29 धावा विकेट आल्या आतापर्यंत 3 महत्वपूर्ण विकेट्स ज्यामध्ये योगेश पाटील असेल रोहिदास असेल आणि योगेश बनसोडे असेल हे 3 महत्वाचे खेळाडू तंबूच्या आसऱ्याला जरूर परतलेत येणारे जे आहेत 3 ओव्हर खूप महत्वाचे असतील मात्र जोपर्यंत ड्रिंक्स करता ब्रेक आहे आपण एक छोटासा ब्रेक घेऊ ऐकूया डीजेला हॅलो वेलकम बॅक सर्वांचं हार्दिक स्वागत एकप्रतिम अशी स्पर्धा तुम्ही अनुभवताय VGPL सीझन 4 या स्पर्धेचं हे शानदार आयोजन चौथा दिवस आहे चौथ्या पर्वातील बी गट ज्याला आजपासून सुरुवात झाली या सकाळच्या पहिल्या सत्रातील दोन्ही मॅचेस लो स्कोरिंग आपल्याला पाहायला मिळाल्या मात्र त्यानंतर एक मोठ्या टोटलची मॅच आपल्या नावावर केली तिथे जय हनुमान शिरवली या टीमनं सध्या जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये दोन टीम आहेत जियांची 11 कनेर आणि जय हनुमान भिनार
रुपेजी पाटील यांच्या माध्यमातून हा संघ मैदानाच्या आतमध्ये आहे। जय हनुमान भिनार हा संघ त्यांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। एका बाजूने जियांची इलेवन कनेर वैभवजी बनसोडे आणि बाळा सरवदे तसंच जयेश काकड यांच्या माध्यमातून हा संघ मैदानाच्या आतमध्ये आहे। खूप चांगला खेळ या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वच टीम दाखवण्याचा प्रयत्न जरूर करत आहेत। यावेळेस मात्र फुलरलेनचा बॉल त्याला खूप सुंदर पद्धतीने तिथे दिशा दिली, आपलं पद्धत आलित्य दाखवलं, फुटवर्क तिथे खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळालं। इथे काय हा मॅटर क्लोज आहे, या चॅप्टरला इथे क्लोज केलं जाईल। दुसऱ्या रन करता वेगवान कॉल होता आणि तिथे कलेक्शन करत असताना खूप चांगल्या पद्धतीनं बॉलला विकेटवर आदळवलंय जरूर गोलंदाज रोहितनं, मात्र काय घडलंय त्याकरता तिसऱ्या पंचाची मदत जरूर घेतली गेली आहे। OUT बॅटर आउट असेल तिथे निर्णय आलाय। तिसऱ्या पंचांचा खेळाडूला माघारी परतावं लागेल, रनआउटच्या स्वरूपाने जिथे बाद झालाय फलंदाज कृपेशला माघारी परतावं लागेल। कृपेशचा पारीचा अंत थोडासा स्ट्रगल मध्ये त्याची इनिंग आपल्याला जरूर पाहायला मिळाली। चार बॉल त्याच्या माध्यमातून डॉट गेले होते आणि त्या चार चेंडू नंतर त्याच्यावर प्रेशर होतं आणि त्याच प्रेशरमुळे इथे डबलचा कॉल किरण गुवारीने केला आणि तो कॉल स्वीकारत असताना त्याला धावणं भाग पडलं। अखेरच्या क्षणी तिथे बॉल जाऊन विकेटवर आदळला आणि विकेट मिळाली। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमित पाटील नवसई गावचा खेळाडू आणि स्मॉल पॉकेट डायनामाइट असं आपण म्हणू शकतो या खेळाडूला। अगदी जेसी रायडर ज्या पद्धतीनं फटकेबाजी करतो अगदी त्याच्या स्टाईलनं बॅटिंग करणारा हाही खेळाडू, विध्वंसकारी विस्फोटक अंदाज म्हणून अमित पाटीलला सातत्यानं ओळखलं जातं। खूप चांगल्या पद्धतीचे स्ट्रोक तो प्ले करतो, मोठे फटके खेळण्याकरता पिच हिटर ही भूमिका तो नेहमी बजावतो आणि सध्याची जी स्थिती आहे ती त्याच्याकरता अगदी योग्य आहे। यावेळेस हा बॉल जर आपण पाहिला तर डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, तिथे जोपर्यंत बॉलला उचललं गेलं एक सिंगलमध्ये चेंडू कन्वर्ट झाला। एक रनच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर पुढे सरकत असताना जाऊन पोचते होती 31 या आकड्यावर, 31 रन्स ऑन बोर्ड। यावेळेस हा बॉल पुढे खेळवला, तिथे अमितला बंदिस्त करत असताना बॉलला विकेटच्या मागे घेऊन गेला। अगदी प्रॉपर क्रिकेटिंग जे स्ट्रोक असतात ते स्ट्रोक इथे प्ले करण्याचा प्रयत्न, तंत्रशुद्धता ती दाखवण्याचा प्रयत्न होतो। आपली गुणवत्ता प्रत्येक खेळाडूला या मोठ्या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याची संधी मिळाली आहे, मात्र सर्वांनाच ती गुणवत्ता मोठ्या प्लॅटफॉर्म आल्यानंतर सिद्ध करता येत नाही आणि ज्यांना करताना ती गुणवत्ता सिद्ध करताना योग्य ती साथ मिळाली आपल्या नशिबाची ते यशस्वी होतात, मग ते नाव लौकिकाला येतात। इथे आडव्या पट्ट्यानं अक्रॉस द लाईन न खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस बॉटेट स्ट्रोक खेळत असताना तिथे बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाही आहे, बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गॅदर झालाय, निर्धावच्या स्वरूपाने येत असताना पाहायला मिळतोय। पडझड ती पाहायला मिळते, म्हणूनच म्हटलं ना की सुरुवातीला मिळालेल्या विकेट्स आहेत त्या खूप महत्वाच्या असतात आणि सुरुवातीच्या काळात जेव्हा विकेट्स येतात तेव्हा मग तुमच्यावर प्रेशर येतं आणि इथे त्या प्रेशरमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळते टीम ती जियांची इलेवन कनेर। अमित पाटील मैदानाच्या आतमध्ये आलाय, सलगचे तीन बॉल त्याच्या बॅटच्या पट्ट्यातनं निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना अंडर प्रेशर बॅटिंग जेव्हा होते तेव्हा मग जर आपण पाहिलं तर या पद्धतीचं चित्र प्रतीत होतं आणि सध्या तेच प्रेशर मैदानाच्या आतमध्ये क्रिएट होत असताना खूप कमी गतीने टाकला अमित पाटील, ताकदीचा वापर करण्यामध्ये माहिर आहे। यावेळेस त्यानं बॉलला उडवलंय आणि सरळ तिथे कॅच मध्ये कन्वर्ट केलंय, हवेचा प्रचंड वेग आहे त्या क्षेत्रामध्ये आणि या प्रचंड वेगाबरोबर तुम्ही एवढ्या हाईटनं बॉलला सीमारेषा पलीकडे परावर्तित करण्याचा प्रयत्न कराल तर मग बॉल तिथे रापला जाईल आणि तेच झालं, बॉल रापला गेला आणि सीमारेषेच्या आत एक चांगला कॅच कॅरी झाला, विकेट मिळती आहे खेळाडू बाद।
दोन खेळाडू या मॅचचं चित्र अक्षरशः बदलवून टाकलंय. पहिल्यांदा कृपेच्या बॅटमधनं 4 डॉट आणि तदनंतर अमित पाटीलच्या बॅटमधनं 3 डॉट. 7 चेंडू निर्धाव आलेत. या 7 निर्धाव बॉलनं जर आपण पाहिलं तर 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावर धावसंख्या आहे 31-31. दोन चेंडूचा दोन ओव्हरचा खेळ अजूनही शिल्लक राहतोय. उर्वरित दोन ओव्हरमध्ये चांगल्या पद्धतीची कामगिरी करावी लागेल गोलंदाजीच्या ट्रॅकवर. मला वाटतं अमित बरब येतोय. म्हणजे दोन बंधू एकमेकाच्या वेगवेगळ्या टीम मध्ये खेळताना अमित बरब येतोय. याआधी आपण नितीन बरबला पाहिलं होतं. नितीन बरब अमित बरब सध्या त्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 5 प्रगतीपथावर बघूया कशा पद्धतीची कामगिरी केली जाईल या ओव्हरमध्ये. समोर स्ट्रायकर एन कडं बॅटिंग करत असताना किरण गोवारी चांगल्या बॅटिंग करता ओळखला जातो आणि इथेही आपली गुणवत्ता त्याला मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल. फटका चांगला आहे अलॉंग द कार्पेट. जमिनीशी घासत पुसत चाललेला बॉल जोपर्यंत उचलला गेला एक सिंगलमध्ये चेंडू कन्वर्ट झाला आहे. तिथे कलेक्शन विकेटच्या पुढे झालं. जर आपण पाहिलं तर हे कलेक्शन विकेटच्या अगदी मागे झालं असतं तर संधी मिळाली असती. दोन रन्स कंप्लीट झाल्या. दोनच्या मदतीनं धावसंख्या 33. षटक क्रमांक 5 आहे. इथे गिअर थोडासा चेंज करावा लागेल. विध्वंसक अंदाज आपला मैदानाच्या आतमध्ये दाखवावा लागेल. बॅटिंग करत असताना स्ट्रायकर एन कडनं आपल्याला पाहायला मिळतं किरण गोवारी. गुणवत्ता आहे. मागच्या काही वर्षांमध्ये त्यानं भिनार करता खूप चांगली कामगिरी जरूर केली आहे. एक गाव एक संघ फॉर्मॅटमधनं तोच हा खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना. ऑन साईडला फटका चांगला आहे. याच गोष्टीचा मी उल्लेख करत होतो की या फटकेबाजी करता ओळखला जातो हा खेळाडू किरण गोवारी. यावेळेस बॉलला पुढ्यात टाकला आणि तिथनं उडवून फेकून दिलं मिडविकेटच्या क्षेत्राबाहेर. षटकार 6. किरण गोवारीच्या बॅटमधनं खूप वेळ मैदानामध्ये घालवल्यानंतरचा पहिला षटकार आलाय. अमित बरबच्या विपक्षामध्ये हात खोलत असताना तो आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. पुढचा बॉल अमित बरबचा. यावेळेस मात्र उद्वाष्टीच्या बाहेर इनफील्डच्या वरनं खेळला क्षेत्ररक्षक तिथे पाठलाग करतोय. मात्र हा पाठलाग कुठपर्यंत असेल तो मैदानाच्या बाहेरपर्यंतचा. बॉल निघून जाईल सीमारेषा पार. चौकारामध्ये कन्वर्ट होईल. रन्स मिळतील 4. तीन चेंडूचा खेळ. या तीन चेंडू नंतर 12 रन्स या ओव्हरमध्ये जोडल्या गेल्यात. मोठा करण्याचा प्रयत्न या ओव्हरला जरूर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि मोठं करावं लागेल कारण एक मोठी ओव्हरच या मॅचमध्ये पुनरागमन कमबॅक जियांशी 11 कनेरला जरूर करून देऊ शकतं. आणि तो खेळ सध्या मैदानामध्ये राहुल किरण गोवारी करत असताना या दरम्यान किरण गोवारी हाय अँड हँडसम एक जबरदस्त स्ट्रोक तिथे प्ले करतोय. मिडविकेट बाउंड्रीच्या बाहेर बॉल. षटकार 6. थँक्यू डीजे. ज्या गोष्टी करता किरण गोवारीला ओळखलं जातं ती जबरदस्त फलंदाजी त्याची मैदानाच्या आतमध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळतीय. त्याचा तो विस्फोटक अंदाज तो मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर पाहतोय. जी लहान मुलं तिथे चेंडूला शोधतायत जर चेंडू भेटला असेल तर लगेच मैदानामध्ये त्यांनी परत करायचं आहे. तिथे खूप मोठं केलं या ओव्हरला. दोन षटकार एक चौकार एक डबल असे जवळपास 18 धावा या ओव्हरमधनं आतापर्यंत कुठून काढल्या. जबरदस्त बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये नाव आहे किरण गोवारी. अमित परब आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या आतल्या साईडच्या बाजूला लागला बॉल विकेटच्या जवळच थांबला होता. एक चिकी सिंगल
तिथे कंप्लीट केली, एक रनच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होती, धावसंख्या 50 कमसप, 50 धावा दाफलकावर आहेत, 5 चेंडूचा खेळ समाप्त, एकेरीच 5वं षटक प्रगतीपथावर असताना या ओव्हरमध्ये 29 रन्स आल्यात, 4 ओव्हरमध्ये 31 रन्स बनल्या होत्या, 5व्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 19 आल्यात. स्ट्रायकर एंडकडनं बॅटिंग करत असताना फलंदाज संजय, हा बॉल उजव्या शिवर पडला, तिकडनं अतिरिक्त बाहेर, 20 आल्यात आतापर्यंत, 20 ऑन बोर्ड. एखाद्या षटकामध्ये जेव्हा स्ट्रगलमध्ये तुम्ही असता तेव्हा 20 रन्स येतात त्यांना तुमचा कॉन्फिडन्स लेवल हाय होतो, तुम्हाला नवसंजीवनी नवचेतना प्रेरणा मिळते की आम्ही जिंकू शकतो, तो आत्मविश्वास तुमच्यामध्ये जागृत होतो आणि तो जागृत करणारा हा खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये किरण गोवारे करत असताना या त्याच्या इनिंगनं एकच गोष्ट मैदानाच्या आतमध्ये तो आपल्या संघ सहकार्यांना किंवा आपल्या खेळाडूंना सांगत असताना, कमॉन बॉईज फाईट, रिव्ह्यू घेतलाय इथे बॅटिंग साईट, व्हाईट करत आहे का, व्हाईट करता हा रिव्ह्यू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. इट्स अ फेअर बॉल, एक चांगला बॉल म्हणून तिथे पंचांनी उद्घोषित केलं, त्या चेंडूला षटकाची उद्घोषणा झाली, षटकाची समाप्ती झाली, ओव्हर नंबर 5चा खेळ समाप्ती झाला, शेवटचा अंतिम षटक गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं पुन्हा एकदा गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज रोहित किनी तुम्हाला गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहायला मिळतंय. खूप मोठं षटक राहिलं आहे, या ओव्हरमध्ये जवळपास 20 रन्स आल्या, महत्त्वाच्या ठरतील या मॅचमध्ये या 20 रन्स. क्षेत्रक्षणाला न्याहाळत असताना तिथे गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय रोहित किनी. समोर त्याच्या विपक्षामध्ये स्ट्रायकर एनकडे जर आपण पाहिलं तर फलंदाज किरण गुवारी, इथे बॅटची कडा, त्यानंतर फ्लाइंग स्लीपमध्ये स्टॉप केला अखेरच्या क्षणाला. एक रनवर समाधान मानावं लागेल, एक रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती, धावसंख्या पुढे सरकते आणि एकेरीने वाढत असताना ही धावसंख्या पुढे सरकून जाऊन पोचती येते 52-52 रन्स. शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक, स्लॉग ओव्हर, त्यामध्ये कशा पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होईल ते पाहण्याला एक जरूर ठरेल. ऑनसाईडला दुर्गस मारायचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहे, मात्र दोन करता कॉल नाही आहे. किरण गोवारी स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न करेल, कारण त्याला ठाऊक आहे त्याने जर चांगली बॅटिंग केली येणाऱ्या 4 बॉलमध्ये त्याच्या बॅटमध्ये जर बॉल प्रॉपर मिडल ऑफ द बॅटनं तो खेळू शकला तर मग एक चांगली टोटल 70 जवळपास आपल्या टीमला तो पोहोचवू शकतो, तेवढी कुवत जरूर आहे या खेळाडूमध्ये आणि त्याकरता तो स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय. मात्र रोहित किनी एवढी वर्ष टेनिस बॉल क्रिकेटमध्ये काय उगाच घालवली आहेत का हे सांगत असताना मैदानाच्या आतमध्ये जरी स्ट्राईक किरण गोवारीने ठेवली असली तरी त्याच्या विपक्षामध्ये एक चांगला बॉल त्याने इथं हाताळला आणि विकेट मिळवली, माघारी परतवलं किरण गोवारीला. किरण गोवारी बॅक टू द डगआउट.
इंडियन बैटर तुषार किणी मैदानाच्या आतमध्ये बैटिंग करण्याकरता दाखल झालाय। बघूया कशा पद्धतीने बैटिंग करेल हा खेळाडू तुषार किणी, जो नव्याने मैदानामध्ये बैटिंग करण्याकरता आलाय। चांगला बॉल त्याच्या विपक्षामध्ये, वरचढ होण्याची संधी तुम्ही जेव्हा गोलंदाजाला देता आणि विशेष करून एक्सपीरियन्स गोलंदाजाला जेव्हा तुम्ही वरचढ होण्याची संधी देता तेव्हा मग तो अगदी व्हेरिएशन युक्त गोलंदाजी ती करत असताना पाहायला मिळतो आणि तेच इथे रोहित किणी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना अगदी योग्य टप्प्यावर आणि योग्य तऱ्हेने बॉलमध्ये व्हेरिएशन आणतोय। अगदी प्रत्येक बॉल काहीतरी वेगळा आहे आणि ते खेळत असताना फलंदाजाकडनं सातत्यपूर्ण चुका। एक ओव्हर 20 ओव्हर रनची जरूर राहिली, मात्र त्या आधीची ओव्हर जर आपण पाहिली तर ती 2 धावांची होती आणि ही ओव्हरही 5 बॉलमध्ये 2 रनची आहे। इथे बॅटची कडा आणि विकेट म्हणजे ही ओव्हर त्यानंतरची 2 रनची आहे। ओव्हर नंबर 6 चा खेळ समाप्त झालाय, 6 ओव्हरचा खेळ समाप्ती एकेरीस। धावफलकावर धावसंख्या लागली गेली 53, विजयाकरता येणारी 6 षटक, 36 बॉल आणि 54 धावसंख्येची गरज आहे। या 54 धावा उत्तरार्धाच्या खेळामध्ये कशा पद्धतीने धावफलकावर जोडल्या जातील ते आपण जरूर पाहणार आहोत, मात्र उत्तरार्धाचा खेळ पाहण्याआधी आपण तिथे नाणेफेकही करणार आहोत। नेक्स्ट मॅच 2 टीम इन ऍक्शन असतील, एका बाजूनं ANC मांडवी आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम आई गावदेवी कोपर। ANC मांडवी आणि आई गावदेवी कोपर दोन्ही टीम चे कॅप्टन आपण नाणेफेक करण्याकरता टॉस बॉक्समध्ये जॉईंट व्हायचे। अक्षय जाधव मांडवी संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम आई गावदेवी कोपर। चला दोन्ही टीमचे कॅप्टन या, जेव्हा प्रत्यक्षात मॅचला सुरुवात होईल मायक्रोफोनवर आपण बदल करणार आहोत। या 54 धावसंख्येचं लक्ष कशा पद्धतीने पूर्णत्वाला येईल ते ऐकवण्याकरता आमचे सहकारी प्रमोद शेडगे आपल्या सोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये जरूर जॉईंट होतील, मात्र तत्पूर्वी आपण टॉसकडे जाणार आहोत। आदेश पाटील जिथे आमच्या आपल्या सोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईंट होतील टॉस बॉक्स, त्यामध्ये आपल्या समवेत मान्यवर असतील आणि त्यांच्या शुभस्ते आपण टॉस करणार आहोत।
थैंक यू सो मच अक्षयजी पांडव सर यांना आपण ऐकलं, प्रमोदजी शेडगे सर यांना सुद्धा आपण ऐकत आलेलो होतो या स्पर्धेच्या माध्यमातून. सर्वांचं पुन्हा एकदा वेलकम आहे. वसई ग्रामीण प्रीमियर लीग अगदी दुपारचं सत्र आपण बघू शकतायत मैदानाच्या आतमध्ये. दोन संघ आमने सामने, पहिली इनिंग कंप्लीट झाली. अगदी जियांशी इलेवन कणेर हा संघ आपण बघू शकताय, 53 धावा स्कोरकार्डवर लावण्यामध्ये यश आलं. 54 धावींचं टार्गेट हे समोर आहे. खूप सुंदर गोलंदाजी झाली अगदी जय हनुमान भिनार या संघाकडनं. नक्कीच रोहित किणी असतील, त्यानंतर सुजिताची गोलंदाजी खूप कणखर आपल्याला बघायला मिळाली. आणि या कणखर गोलंदाजीच्या प्रत्युत्तरामध्ये अगदी 53 धावा या स्कोरकार्डवर लागल्यात आणि 54 धावींचा पाठलाग करण्याकरिता दोन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये राहुल किणी आणि त्यानंतर जयेश पाटील. रोहित किणी आपण बघू शकताय मैदानाच्या आतमध्ये आणि त्यानंतर मिस्टर जयेश पाटील सलामीवीर गोलंदाजी मार्कवर. संजय पाचाळकर पाचरुका एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू डाऊन द लेग, परंतु यावेळेस पंचांचा सिग्नल हवेमध्ये आहे. अगदीच पहिला चेंडू खराब हाताळलाय. नोचा इशारा पंचांच्या माध्यमातून. कॉन्सन्ट्रेट लाभ होत असताना नोचा इशारा आहे आणि अगदी आपण बघू शकताय फ्री हिटचे चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. अगदी पहिल्या चेंडूवर कॉन्सन्ट्रेट लाभ 1+1 अशा दोन धावा या स्कोर कार्डवर अर्जित होत आहेत. गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना चांगल्या पद्धतीने कामगिरी तुम्हाला एकंदरीतपणे करावी लागेल. या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून खूप चांगला खेळ आकारला गेलाय. नवतरुण उभारत्या सिताऱ्यांना अपकमिंग टॅलेंट ही सुवर्ण संधी. तदनंतर आपण बघू शकताय ज्या पद्धतीने गुलदस्त्यामध्ये असणाऱ्या खेळाडूंनी मात्र चांगल्या पद्धतीने कामगिरी केली आहे. अगदी मोठ्या खेळाडूंनी थोडंसं निराश केलं आहे या स्पर्धेच्या माध्यमातून मागील 3 दिवसामध्ये आपण बघितलंय. परंतु खूप चांगल्या पद्धतीने अपकमिंग टॅलेंटने चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स केला आहे आणि या व्यासपीठावर मात्र अगदी आपण बघू शकताय खेळाच्या माध्यमातून प्रगती काय असते आणि नक्कीच प्रगतीकडून विकासाकडे जाण्याचा मात्र खूप चांगल्या पद्धतीने खेळ आकारला गेला आहे. फुललेनची डिलिव्हरी, फ्री हेडचा चेंडू आहे मैदानाच्या आतमध्ये. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनमध्ये खराब फिल्डिंग बघायला मिळाली अमित पाटीलच्या माध्यमातून. ना मुन्ना ना, या पद्धतीच्या चुक्या तुम्ही करू शकत नाही. चेंडू निघून जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरला. 4 धावा चौकार. नक्कीच गुणलेखाच्या माध्यमातून या ठिकाणी वरदान किणी उपस्थित झाल्यात, त्यांचं सुद्धा शब्द सुमनांनी स्वागत. मॅन फ्रॉम शिवनसई आणि जेम केक शॉपचे मात्र सर्वे सर्वा त्यासुद्धा वेलकम आहे. पंचांकडे लाऊड अपील केलंय, अपील स्वीकारलंय. अगोदर सुरुवात खराब झाली परंतु कम बॅक केलंय संजय पाचाळकर याने. विकेटचं पतन, फलंदाज 5. मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा, प्रणाम माझा घ्यावा हा श्री महाराष्ट्र देशा. राकड देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा. अंजन कांजन करवंदीचा काटेरी देशा, अंजन कांजन करवंदीचा काटेरी देशा, बकुल फुलांच्या प्राजक्तीचा दळदारी देशा. प्रणाम माझा घ्यावा हा श्री महाराष्ट्र देशा. ज्या महाराष्ट्र भूमीत आज आपला जन्म झाला आणि अगदी आपण बघू शकताय महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत आज आपण आहोत, त्या महाराष्ट्र देशाला वंदन. पुन्हा एकदा डाऊन द लेग आहे. थोडीशी अपील आपल्याला बघायला मिळाली, उत्साहवर्धक होती, परंतु पंचांनी मात्र आपलं काम चोख पद्धतीने केलंय. व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून एकंदरीत 1 धाव ही स्कोर कार्डवर अर्जित केली जाते. एगेरीच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचले बोर्डवर 7 अंकांवर. 7 रन्स ऑन कार्ड, 7 धावा. फर्स्ट ओव्हर पॉवर प्ले आहे. अगदी आपण बघू शकताय 54 धावींचं टार्गेट आहे. जर गोलंदाजी इथून चांगली झाली तर या धावा सुद्धा डिपेंड होऊ शकतात या मैदानावर. त्याकरिता गोलंदाजी खूप चांगल्या पद्धतीने होणं खूप महत्वपूर्ण गोष्ट आहे आणि ती गोलंदाजी बघायला मिळेल का. पुन्हा एकदा संजय ऑन साईडला बॅट अँड बॅटच्या साहाय्याने वळवलं गेलंय. चेंडू निघून जातोय मिड विकेटच्या रिझनमध्ये. अमित पाटील तैनात आहेत. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीच्या मदतीने धावफलक पुढे जाऊन पोहोचलंय. स्कोर कार्ड गोज ऑन. 8 रन्स ऑन कार्ड, 8 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. दुपारच्या सत्रामध्ये पाटील नेटवर्कच्या माध्यमातून
जे प्रेक्षक वर्ग लाइव आम्हाला बघतायत घर बसल्या त्यांचं सुद्धा आपण सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून। तदनंतर मैदानाच्या सभोवताली जे प्रेक्षक वर्ग मॅचचा आस्वाद घेतायत त्यांचं सुद्धा वेलकम आहे। चांगली डिलिव्हरी अगदी या वेळेस आपण बघू शकताय, शोर चेंज केलाय संजय पाचळकर याने अगदी ओव्हर द विकेटने, राऊंड द विकेटने गेलायत आणि अँगलने चेंडू बाहेरच्या दिशेने, तर कधी मात्र आपण बघू शकतात अँगलने चेंडू आतमध्ये येतोय, ही खासियत आहे। नक्कीच या स्पर्धेमध्ये आपण बघू शकतात पाचरुक्याचे दोन तेज तर्रार गोलंदाज खेळताना, एक संजय पाचळकर आणि तदनंतर विशाल दुधडे याला सुद्धा बघितलं आपण या अगोदर। त्याचे ट्रॅक फटका मिसलामिंग आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनमध्ये आपण बघू शकतात हनुमंत सर्वदे पुढे सरसावतात, तत्पूर्वी दुसऱ्या धावेकरिता वळाले दोन्ही फलंदाज आणि दुसरी धाव सुद्धा परिपूर्ण केली जाते दुहेरीच्या मदतीने, धावफलक एकंदरीत 10 रन्स ऑन कार्ड, 10 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात। नक्कीच 10 आकडा समोर आला, मात्र ज्या पद्धतीने कालचा दिवस इंडियन स्टेट प्रीमियर लीगच्या माध्यमातून कोर कमिटीचे मात्र आपण बघू शकतात मेंबर आणि काय जबरदस्त पद्धतीने अगदी आमिर आणि तेंडुलकर यांची जोडी आपण बघितली, सेलिब्रिटी वर्सेस मास्टर 11 असा सामना झाला काल उद्घाटन सोहळ्यामध्ये आणि हा प्रेक्षणीय सामना खूप चांगल्या पद्धतीने, अगदी हात नव्हते आमिर याला, परंतु जिथे म्हणायचं झालं तर जिद्द आणि चिकाटी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाली। अगदी ज्या पद्धतीने म्हणायचं झालं मानेच्या सायाने फलंदाजी केली, तदनंतर पायाने गोलंदाजी केली हे आपण बघितलंय, म्हणून क्रिकेटमध्ये जिद्द आणि तुमच्यामध्ये जर संयम असेल तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही आहे, कारण की अशक्य गोष्टीमध्ये शक्य लपलंय। आणि म्हणून म्हणायचं झालं तर खूप चांगल्या पद्धतीने कालचा दिवस इंडियन स्टेट प्रीमियर लीगच्या माध्यमातून आणि खूप फॅसिलिटी म्हणायची झाली तर आज टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंना आपल्याला बघायला मिळाले। एक षटकांचा खेळ झालाय, धावफलक जाऊन पोहोचले एकंदरीत 10 या अंकांवर, 10 रन्स ऑन कार्ड, 10 धावा स्कोर कार्डवर लागल्या, 54 धावांचा पाठलाग करायचा आहे, आपण घेऊया एक छोटीशी धून। वेलकम बॅक, 10 धावा स्कोर कार्डवर लागल्या, 54 धावींचा पाठलाग करताना आपण बघू शकताय संघ जयहनुमान भिनार मैदानाच्या आतमध्ये। फर्स्ट ओव्हर पॉवर प्लेमध्ये अगदी आपण बघू शकतात विकेट आले, परंतु एकंदरीत चांगल्या पद्धतीने फलंदाजी राहुल किनी आणि तदनंतर रोहित किनी ह्याच्या माध्यमातून बघायला मिळत आहे। सेकंड स्पेलमध्ये रोहिदास आला आणि रोहिदास याचं स्वागत अगदी आपण बघू शकताय, चेंडू निघून जातोय इन टू द गॅप, अगदी वारेच्या अगेन्स्ट खेळत असताना चेंडू थोडासा आतमध्ये वधारला, अन्यथा 6 धावा मिळाल्या असत्या, परंतु योग्य त्या रीतीने 4 धावा स्कोर कार्ड करावर जीत होत आहेत। थँक्यू, चौकार येतोय, चौकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 14 या अंकांवर, 14 रन्स ऑन कार्ड, 14 धावा स्कोर कार्डवर लागले गेलेत। यावेळेस सुंदर पद्धतीने आपण बघू शकतात खडे खडे स्ट्रोक काढण्याचा प्रयत्न, कट करण्याचा प्रयत्न होता, कारण की पॉईंट रिझन थोडंसं वाईडिश आहे कव्हर पॉईंटच्या रिझनमध्ये आणि तिथून मात्र खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ निघून गेलाय डॉट बॉल, दोन चेंडूंचा खेळ झालाय, 14 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात। अगदी दुपारचं सत्र मैदानाच्या आतमध्ये, पुन्हा एकदा रोहिदास गोलंदाजी मार्गवर, चेज लागलंय, फ्लाय स्लिपर ट्रॅव्हल झालाय, शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक वेगाने पुढे सरसावलाय, डायरेक्ट हिट लागलंय आणि पंचांनी मात्र येनो नॉट आउटचा इशारा मैदानाच्या आतमध्ये दिलाय। चांगल्या पद्धतीने कॉल उचलून धरला रोहित किनी आणि त्यानंतर राहुल किनी याच्या माध्यमातून पहिली धाव, मात्र यावेळी चांगल्या पद्धतीने योग्य त्या रीतीने मात्र पडून काढली जाते आणि एकेरीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 15 या अंकांवर, 15 रन्स ऑन कार्ड, 15 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत। डीप कव्हर पॉईंटच्या रिझनमध्ये आपण बघू शकतात तर राजेश याला तैनात केलेला आहे, त्यानंतर एक क्षेत्ररक्षक योगेश बनसोडे याला सुद्धा आपण बघू शकतात मिड ऑफच्या रिझनमध्ये तैनात केले, खूप चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षणाची ही विवरचना। यावेळेस रिव्हर्स स्ट्रोक, जबरदस्त कलात्मक फटका, चेंडूला फेकून दिलंय बॅकवर्ड पॉईंटच्या रिझनमध्ये, जबरदस्त फ्लॅडेड सिक्स, षटकाराची मोहर 6। आणि या षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर,
21 अंकांवर 21 रन्स ऑन कार्ड, काय जबरदस्त पद्धतीने स्विचचा फटका बघायला मिळाला। एन मोमेंटला ग्रीप बदलली आणि तिथून चेंडूला सरळ बॅकवर्ड पॉइंटच्या रीजन मध्ये फेकून दिलं। एक फ्लॅट सिक्स येत असताना आणि धावफलक आहे 21 अंकांवर 21 रन्स ऑन कार्ड 21 धावा। यावेळी स्ट्रेट ड्राइव्ह केलं जातंय, क्षेत्ररक्षक आहे मिडऑफच्या रीजन मध्ये येऊन मिडऑनला फील्ड केलं जाईल। अगदी योगेश पनसोडे याला आपण बघू शकताय, तर फील्ड करताना मात्र एक धाव कंप्लीट केली जाते। चांगलं क्रिकेट आहे, अगदी या अगोदर षटकार आला तदनंतर सेन्सिबल सिंगल घेऊन नॉन स्ट्राइक एंडला जातोय। एखाद्या चांगल्या फलंदाजाची मात्र या ठिकाणी गुण आपल्याला बघायला मिळतात ऍज अ बॅटर म्हणून कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळत असताना रोहित किनी मैदानाच्या आतमध्ये। धावफलक आहे 22-22 या अंकांवर। डासी धावते ट्रॅक करण्याचा प्रयत्न मात्र यावेळेस पंचांकडे लाऊड अपील केलाय आणि नॉट आऊटचा इशारा पंचांच्या माध्यमातून मात्र फॉलो केलं गोलंदाजाने। बघितलं राहुल थोडासा मात्र फ्रंटफुटवर आलाय आणि त्यानंतर डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न आणि अखू टप्प्याचा चेंडू टाकला गेला मैदानाच्या आतमध्ये आणि चेंडूला योग्य त्या पद्धतीने बाउन्स मिळाला आणि चेंडू यष्टी रक्षक यांच्या हातकंडामध्ये विसावला जातोय। 22 धावा स्कोर कार्ड लागलेत, अगदी दोन षटकांचा खेळ हा कंप्लीट झालाय। एकंदरीत येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 24 आणि 24 चेंडूंमध्ये विजयाकरिता लक्ष असणार आहे 32 धावेंचं। येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 24 आणि 24 चेंडूंमध्ये 32 धावेंचं लक्ष। या आपण घेऊया क्विक ब्रेक आणि त्यानंतर थर्ड स्पेल मध्ये बोलणार आहोत। वेलकम बॅक, धावफलक आहे एकंदरीत 22 अंकांवर विजयाकरिता अजून सुद्धा 32 धावेंचं लक्ष हे समोर आहे। चांगली पार्टनरशिप बिल्ड होत असताना अगदी पहिली विकेट पहिल्या ओव्हरमध्ये गेल्यानंतर राहुल किनी आणि रोहित किनी पार्टनरशिप बिल्ड करत असताना पुन्हा एकदा थर्ड स्पेलमध्ये संजय पाचाळकर गोलंदाजी ट्रॅकवर। यावेळेस पंचांकडे लाऊड अपील, थोडीसा इम्पॅक्ट आउटसाईड द लेग आहे आणि जेव्हा आपण राऊंड द विकेटने गोलंदाजी करताना तेव्हा इम्पॅक्ट खूप महत्त्वाचा आहे। लेग बाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून, कारण की इम्पॅक्ट जर आउटसाईड लेग असेल तर पंच नक्कीच नॉट आउटच दर्शवतील, म्हणून हे इम्पॅक्ट लक्ष घेणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे। लेग बाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून, एक धाव ही स्कोर कार्डवर अर्जित केली जात आहे। एकेरीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले अगदी 23 रन्स ऑन कार्ड 23 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत। गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा संजय, फुलटच चेंडू आहे ऑन साईडला बोलवलं जात आहे, क्षेत्ररक्षक तैनात आहे किरण गोवारी स्वतः या ठिकाणी फील्ड करतायत व्हाईटिश काउकॉर्नर रिजन मध्ये आणि एक धाव परिपूर्ण केली जात आहे। एकेरीच्या मदतीने धावफलक खलत ठेवलं जात आहे। थेंबे थेंबे तळे साजे भुन भुन से घट भरता आहे, त्या पद्धतीने एक धाव स्कोर कार्डवर रजित झाले आणि धावफलक 24 या अंकांवर 24 रन्स ऑन कार्ड 24 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत। गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा संजय, सुंदर डिलिव्हरी ब्लॉकला हाताळले गेले योग्य त्या पद्धतीने आपण बघू शकतायत। ही खासियत आहे संजयची, योग्य त्या टप्प्यावर भन्नाट वेग आहे, खूप ॲक्युरेट लाईन आपल्याला बघायला मिळत आहे। म्हणून टेनिस क्रिकेटमध्ये तुमच्याकडे वेग असून चालणार नाही, तुमच्याकडे लाईन आणि लेंथ असणं सुद्धा खूप गरजेची गोष्ट आहे। तेच करत असताना संजय मैदानाच्या आतमध्ये। यावेळेस लाईन अचूक नाही आहे, डाऊन द लेग खेळला गेलाय, अगदी पंच वळतायत, व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून, एक अतिरिक्त धाव पुन्हा एकदा स्कोर कार्डवर रजित होत आहे आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 25 या अंकांवर 25 रन्स ऑन कार्ड 25 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत। धावा तुमच्याकडे कमी आहे, तुम्ही अवांतरच्या रूपाने जास्तीत जास्त धावा देऊ शकत नाही आहेत। बॅटच्या सहाय्याने चेंडूर मात्र या ठिकाणी निघून जातोय या फाईन लेगच्या रिझनमध्ये, मात्र एक धाव कंप्लीट केलाय, दुसऱ्या धावेकरिता कॉल आहे आणि दुसरी धाव सुद्धा परिपूर्ण झाले। चांगली रनिंग बिटवीन द विकेट, सिंगल येत आहेत, डबल येत आहेत, तदनंतर जेव्हा गरज असेल खराब चेंडूवर मोठा स्ट्रोक येत असताना कॅल्क्युलेशन क्रिकेट हाताळलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये, कारण की असं नाही आहे की रिक्वायर रन रेट 15 किंवा 20 घरामध्ये गेलंय, एकंदरीत कंट्रोलमध्ये आहे आणि तिथून मात्र चांगल्या पद्धतीने जे क्रिकेटचं बेसिक आहे सिंगल आणि डबल याला यूज करण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून। अकुटप्याचा चेंडू ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न, फटका, मिस टायमिंग। सूर्य यावेळेस बघू येतो या झेल खाली आणि
विकेट पतन होता जो आतापर्यंत सामंजस्यपणे क्रिकेट हाताळत होता रोहित किनी बाग तो डग आउट गॉन। वेलकम बैक। विकेट पतन अगदी विकेट पतन झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकता स्वतः आयकॉन सुजित पाटील याला आपण बघू शकता मान फ्रॉम अडनेचा हा खेळाडू आणि या खेळाडूने सुद्धा टेनिस क्रिकेट मध्ये खूप चांगल्या पद्धतीने उभारी घेतलीय। म्हणजेच काय तर आज आपल्या वसई तालुक्यातून सुद्धा खूप चांगले खेळाडू तयार झाले आहेत। अगदी सुजित आपल्याला खेळताना बघायला मिळाला या स्पर्धेमध्ये कालच्या दिवसामध्ये सुद्धा नवतरुण उभारते सितारे खूप सुंदर पद्धतीने राहुल पाटील याला सुद्धा आपण बघितलं आणि एकंदरीत म्हणायचं झालं तर जसजसं मात्र क्रिकेट हे पुढे जाईल तसतसं मात्र या खेळाडूंना सुद्धा अनुभव येत जाईल आणि अनुभवाने मात्र अजून कणखर बनत जातील हे आपण सातत्याने बघितलंय। कारण की जसं मात्र नवतरुण उभारते सितारे एक्सपिरियन्सची थोडीशी कमी आहे कशा पद्धतीने मात्र मॅचचं प्रेशर हँडल करायचं हे ठाऊक नसतं म्हणून जसजसे तुम्ही स्पर्धा खेळता तसतसा अनुभव मात्र एकवटला जातो आणि इथे मात्र सुजित म्हणायचं झालं नवतरुण उभारता सितारा जरूर आहे परंतु अनुभवाची कमी नाही असंच म्हणावं लागेल। खूप चांगल्या पद्धतीचं क्रिकेट हाताळलं गेलंय या खेळाडूकडनं तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये फुलटा चेंडू आल्या आल्या स्वागत केलंय जयसी गेन वैसी नसिया चेंडू फ्लाय झालाय इन टू द स्क्वेअर लेग रिजन सहा धावांची मोहर षटकार। जबरदस्त फटका अगदी आपण बघू शकताय तर पहिला चेंडू फुल टॉस आणि फुल टॉस वर फुल टोल वसूल केलाय चेंडू सरळ निघून गेला स्क्वेअर लेगच्या रिजन मधनं जेवढी उंची तेवढं डिस्टन्स घातलं आणि चेंडू निघून गेलाय सहा धावा स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 33-33 या अंकांवर विजयाकरिता अजून सुद्धा येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 18 आणि 18 चेंडूंमध्ये 21 धावेंचं लक्ष हे समोर आपल्याला बघायला मिळतंय। थोडीशी घाई करायची आहे मिनिट झालेली आहे 3 षटका गणी 17 मिनिट घेतले गेलेत अगदी 8 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटक हाताळायचे आहेत परंतु धावा सुद्धा त्या पद्धतीने पोषक लागल्या नाही ज्या पद्धतीने सुरुवातीला फलंदाजी थोडीशी डळमळीत झाली। अगदी योगेश पाटीलने सुरुवात चांगली केली होती परंतु कन्वर्ट करू शकले नाही एक एंडने किनन उभा राहिला परंतु एकटा क्या करणार मैदानाच्या आतमध्ये कारण की त्याच्या बॅटमधनं 23 आणि तदनंतर योगेशाच्या बॅटमधनं 9 धावा तदनंतर आपण बघू शकला तर कृपेश डकवर बाद झाला तदनंतर एकंदरीत अमित डकवर बाद झाला दोन फलंदाज महत्वाचे डकवर बाद झाल्यानंतर मिडल ऑर्डरमध्ये थोडासा विचार विनिमय आणि संघर्ष बघायला मिळाला आणि तिथून मात्र धावेचा वेग मंदावला आणि अगदी तिथून एक कमी टोटलपर्यंत रोखण्यामध्ये यश आलं जियांशी 11 कनेरिया संघाला आणि आतापर्यंत ड्रायव्हिंग सीटवर आहे असंच म्हणावं लागेल जनमान भिनारा संघ। तुषार आलाय नवीन गोलंदाज ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न फटका मिसटायमिंग आहे क्षेत्ररक्षक वेगाने पुढे सरसावलाय संजय तत्पूर्वी दुसऱ्या धावेकरिता दोन्ही फलंदाज वळालेत आणि धावफलक दुहेरीच्या मदतीने जाऊन पोहोचले 35 अंकांवर। आदरणीय सन्माननीय जयजी पाटील जयनुमान शिरवली संघाचे संघ मालक यांच्याकडनं 500 रुपयांचं कॅश प्राईज प्रमोदजी शेडगे यांच्याकडनं आलंय त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद त्यांच्या कला गुणांना वाव देण्याचं काम मात्र केलं गेलंय। एक धाव हलकेशा हाताने एकंदरीत काढली गेले पुन्हा एकदा दुसरी धाव या ठिकाणी पळून काढली गेले दुहेरीच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले अगदी 37 या अंकांवर 37 रन्स ऑन कार्ड 37 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात। हळूहळू मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल होत असताना आपण बघू शकतायत एकंदरीत
तुषार नवीन गोलंदाज मैदानाच्या आत मध्ये पुन्हा एकदा फटका हवेमध्ये आहे। झेल घेण्याची संधी या वेळेस बघायचं झालं तर अटेम्प्ट केला नाहीये। तू घेऊ की मी घेऊ या भ्रमामध्ये राहिले, तत्पूर्वी झेल मात्र सुटला गेलाय आणि पुन्हा एकदा दोन धाबा पडून काढल्या गेल्यात। एकंदरीत तुमच्याकडे बँक बॅलन्स कमी आहे तर तुम्ही या पद्धतीची उधळणपट्टी जास्त करू शकत नाहीये, कारण की डेबिटवर खेळ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करणं खूप गरजेची गोष्ट। क्रेडिट तुम्ही जास्तीत जास्त करू शकत नाहीये, परंतु इथे झेल सुटलाय आणि झेल सुटण्याचा परिणाम जखमेवर नमक चोळण्याचं काम यावेळेस या दोन धावा करतील आणि धावफलक जाऊन पोहोचले 39 या अंकांवर। 39 रन्स ऑन कार्ड, 39 धावा, चांगल्या पद्धतीने फलंदाजी राहुल किनी याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहे। उलटा चेंडू परंतु कन्वर्ट करू शकले नाही, फटका मिस टायमिंग, स्वतःच्या गोलंदाजीवर या ठिकाणी फॉलो केलं परंतु मिड ऑफच्या रिजन मध्ये पुन्हा एकदा नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला जातोय आणि अगदी पुन्हा एकदा जे झेल उडतात त्यावर मात्र कन्वर्ट केले जात नाहीये। या छोट्या छोट्या ज्या संधी आहेत ना त्याच तुम्हाला कमबॅक करिता खूप हव्याशा असतात, परंतु या संधीचं सोनं करू शकले नाहीये क्षेत्ररक्षक। अगदी सुरुवातीला थोडीशी खराब फिल्डिंग झाली आणि तिथून मात्र हे कन्वर्ट सुद्धा होत असताना आणि या मैदानावर हे प्रातत्याने आपल्याला बघायला मिळत आहे, कारण की दुपारच्या 17 नंतर हवेचा वेग हा जास्त असतो आणि त्या कारणास्तव जास्तीत जास्त झेल, तदनंतर क्षेत्ररक्षणामध्ये थोड्याशा गफलती आणि एकंदरीत या पद्धतीच्या चुक्या होत असताना आतमध्ये आपल्याला बघायला मिळतात। स्कोर कार्ड एकंदरीत आहे 41 अंकांवर 5 चेंडूंचा खेळ झालाय, शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातील। अकुड्याचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला बुडवला गेलाय, या क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, वेगाने पुढे सरसावतायत अमित पाटील, याला पडवू शकतात, फेकी केली जाईल, एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल। एकेरीच्या मदतीने षटक क्रमांक 4 हे कम्प्लीट झालंय आणि धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर 42 या अंकांवर, म्हणजेच विजयाकरिता येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 चेंडूंमध्ये 12 धावेंचं लक्ष हे समोर बघायला मिळत आहे। काय घडेल आणि काय बिघडेल घेऊया पुन्हा एकदा सुंदर अशी धून आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपण बोलणार आहोत। बारा चेंडू आहेत विजयाकरिता, अजून सुद्धा 12 धावींचं लक्ष हे समोर असताना अगदी चांगल्या स्थितीमध्ये जय हनुमान भिनार हा संघ आपल्याला बघायला मिळतोय। यानंतर होणारा सामना ANC मांडवी आणि आई गौदेवी कोपर या दोन संघादरम्यान लढत क्रमांक 5 आपल्याला बघायला मिळणार आहे। चला थोडासा स्पीडअप करायचा आहे गेम, सर्वांना विनंती असेल 3:02 झाले, त्याचं शेड्यूल आपण अर्धा तास ते 1 तास मात्र उशिराने आहोत। आता शेड्यूल जर कम्प्लीट करायचं असेल तर प्रत्येक वेळेच्या बाबतीमध्ये थोडंसं सहकार्य करायचं आहे, सर्वांना विनंती असेल। गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज यावेळेस फिप्स फेलमध्ये आपण बघू शकताय, तर रोहिदास या अगोदर पहिल्या सामन्यामध्ये रोहिदास याने काय जबरदस्त स्पेल हाताळलं होतं, पहिली मेडन विकेट ओव्हर या स्पर्धेच्या माध्यमातून, परंतु इथे कॉन्सन्ट्रेट लॅप झालाय, अगदी पुलटा चेंडू परंतु वेध घेऊ शकले नाही आहेत आणि नोचा इशारा पंचांच्या माध्यमातून दर्शवला गेलाय आणि अगदी म्हणायचं झालं तर कमरेच्या वरती हा चेंडू आहे, अर्थातच बीमर मैदानाच्या आतमध्ये। रेडचे सिग्नल मैदानाच्या आतमध्ये ऑन असणार आहेत, पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज डॅन्सिंग ऑफ द ट्रॅक खेळलाय, फ्रेडच्या चेंडूवर जास्त काही वेध घेऊ शकले नाही आहेत। सुजित पाटील यांना आपण बघू शकतायत, एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल आणि एकेरीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर 45 रन्स ऑन कार्ड। एकंदरीत अजून सुद्धा विजयाकरिता 9 धावेंचं लक्ष हे समोर असणार आहे, येणारे चेंडू तुमच्याकडे 11 ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आपण बघू शकताय, चेंडू मात्र निघून जात आहे आउटसाइड द ऑफ, सुंदर पद्धतीने गॅदर झालाय आणि चेंडू निघून जातोय, डॉट बॉलचे सिग्नल, 10 चेंडू आणि विजयाकरिता 9 धावेंचं इक्वेशन अजून सुद्धा समोर आहे। धावा मात्र पोषक लागल्या नाहीत, कारण की या मैदानावर 70+ धावा खूप चांगल्या पद्धतीने मात्र पहिल्या इनिंगमध्ये आपल्याला बघायला मिळतात, परंतु इथे पुन्हा एकदा चुकी होत आहे, राहुल किनी याच्या माध्यमातून स्ट्रगल झालंय, कारण की आतापासून सुरुवातीपासून खेळतोय मैदानाच्या आतमध्ये परंतु कन्वर्ट करू शकले नाही आहेत मोठ्या फटक्यांमध्ये,
डॉट बॉल पुन्हा एकदा हाताळले जातात। मिनिटनुसार खेळणं क्रिकेटमध्ये खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे। प्रत्येक डॉट बॉल इथे मात्र पुन्हा एकदा बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह करताना बघायला मिळेल। जीएनसी 11 कनेर या संघाची हलक्याच्या हाताने टॅप केलाय, फुल टच चेंडू आपण बघू शकताय। तो क्षेत्ररक्षक आहे, थोडासा फंबल, फंबलचं कारण चेंडू मात्र निघून गेलाय। हे काय घडलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये? स्लॉपी वर्क, चार धावा, चौकार। थँक यू। नक्कीच ज्या पद्धतीने आम्ही म्हटलं की तुम्ही मैदानाच्या आतमध्ये स्लिपी स्लॉपी होऊ शकत नाही, कारण की इथे थोडंसं क्षेत्ररक्षण ढिसाळ बघायला मिळालं आणि ढिसाळ क्षेत्ररक्षणाचा फायदा मात्र फलंदाजाने घेतलाय। चार धावा स्कोर कार्डवर रचित होत आहेत चौकाराच्या मदतीने। 49 रन्स ऑन कार्ड, 49 धावा। पुन्हा एकदा क्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न आणि इथे पुन्हा एकदा बीट होत आहेत। चेंडू सरळ निघून गेला एस टी रक्षक यांच्या हातखंडामध्ये। या षटकातील 5 चेंडूंचा खेळ झालाय जवळजवळ आणि धावफलक जाऊन पोहोचले 49 अंकांवर। विजयाकरिता अजून सुद्धा 5 धावेंचं लक्ष हे समोर आहे। येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 7 चेंडू, 5 धावा। गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा रोहिदास, पुन्हा एकदा सेम शॉट खेळण्याची प्रवृत्ती आपल्याला बघायला मिळत आहे। अक्रॉस लाईनने तुम्ही खेळू शकत नाही, कारण की आडवा पट्टा नेहमीच धोकादायक आहे क्रिकेटमध्ये। आणि आता मात्र इक्वेशन समजून घेऊयात। येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 6 आणि 6 चेंडूंमध्ये विजयाकरिता लक्ष आहे 5 धावेंचं। काय घडेल आणि काय बिघडेल बघायचं झालं तर क्रिकेट आहे, जर तरला तारा नाहीये किंतु परंतुला तारा नाहीये। तर्क आणि वितर्क आपण मैदानाच्या बाहेरच लावू शकतोय, मैदानाच्या आतमध्ये खेळ हा खेळाडूंना करायचा आहे। घेऊया एक ब्रेक आणि त्यानंतर 6 चेंडू आणि 5 धावेंकडे वळणार आहोत। धन्यवाद। सहा चेंडू विजयाकरिता 5 धावेंचं लक्ष आहे। नथिंग इम्पॉसिबल इन क्रिकेट हे सातत्याने आपण ऐकत आलेलो आहोत, परंतु क्रिकेट आहे, कधीही काहीही केव्हाही घडू शकतं या क्रिकेटच्या दुनियेमध्ये हे सातत्याने आपण बघितलंय। जर तरला तारा नाही आहे किंतु परंतुला तारा नाही आहे, बघायचं झालं तर इथून कशा पद्धतीने खेळ आकारला जाईल याकडे लक्ष असणार आहे। लीग फॉर्मॅट आहे म्हणून लीग फॉर्मॅटमध्ये जेवढा सामना तुम्हाला खेचता येईल तेवढा खेचण्याकरिता प्रयत्न करायला पाहिजे, कारण की जेव्हा जेव्हा मात्र गुणतालिकेमध्ये गुण हे सेम होतात तेव्हा नेट रनरेटवर पूर्णपणे मदार आपल्याला बघायला मिळते। म्हणून ही खरी रंगत आहे, ही खरी गंमत आहे लीग फॉर्मॅटची। कालच्या दिवसामध्ये मात्र ती रंगत बघायला मिळाली नाही, परंतु आजच्या दिवसामध्ये आणि नंतर येणाऱ्या 2 दिवसामध्ये ती रंगत आणि गंमत बघायला मिळेल का लक्ष असणार आहे। 6 चेंडू आणि 5 धावेचा पहिला चेंडू इनफील्डच्या वरना एक्स्ट्रा कव्हरला फोर्स केलंय, सुंदर फटका, सुंदर स्ट्रोक, 4 धावेंची मोहर, चौकार। आणि या चौकाराच्या मदतीने स्कोर इज लेवल, अगदी 53 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात, अर्थातच विजयाकरिता 1 धावेंचं लक्ष असणार आहे। हलक्याच्या हाताने मात्र यावेळेस ग्लान्स केलाय शॉर्ट फाईन लेगच्या रिझन मध्ये, क्षेत्ररक्षक येतोय, फील्ड केलं जाईल आणि विजयाचा स्ट्रोक यावेळेस सुजित याच्या बॅट मधनं येत असताना वन होतोय। मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन जयनुमान भिनार अँड हार्ड लक आणि नेक्स्ट मॅच करिता शुभेच्छा असणार आहेत दोन्ही संघांना। टीम आहे